पद्मशाली समाजाचे कुलदैवत मार्कंडेय महामुनी जयंतीनिमित्त मार्कंडेय मंदिर येथे दर्शन घेताना आमदार प्रणिती शिंदे, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे, कार्याध्यक्ष मनोज येलगुलवार, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे संतोष सोमा, युवक संघटनेचे अध्यक्ष तुषार जक्कर, प्रेसिडेंट मनोज मार्चला, तिरुपती परकीपंडला, भारती इप्पलपल्ली, अंबादास गुत्तीकोंडा, महाकाली यल्दी, विवेक कन्ना, चक्रपाणी गज्जम, विष्णू कारंपुरी, कुमार कुडक्याल, शुभम यक्कलदेवी, चक्रधर अन्नलदास, पुरुषोत्तम श्रीगादी, संजय गायकवाड, राजेंद्र शिरकुल, शिवशंकर अंजनाळकर, जीतू वाडेकर, श्रीकांत कोंडा, वसिष्ठ सोनकांबळे यांसह पद्मशाली समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सगळे मंदिरात आहोत. मार्कंडेयांची आशीर्वाद हा खास करून आपल्या पूर्व भाग आणि सोलापुरात असतो. सर्व पिढी कामगार, सर्व यंत्रमाग कामगार, खास करून मी त्यांच्यासाठी आज ऋषींच्या चरणी प्रार्थना करते की त्यांच्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होऊ देत. जो बीडी कामगारांची जी आठवडा मजुरी बंद झाली आहे ती पुन्हा चालू होऊ देत, महागाई कमी होऊ देत, यंत्रमाग कामगारांना खूप मोठं पॅकेज मिळू देत आणि यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ स्थापन होऊ देत. आणि आमचा सोलापूरचा जो जो गर्व आहे पूर्व भाग, तो सर्व गुण संपन्न होऊ देत आणि तिथे खूप प्रगती होऊ देत अशी